हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? तर आता ती सकाळचं वाजतात 9:30 आणि मी क्रिशाला ड्रॉप करायला चालली स्कूलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आहे इथे रेड नोज डे काय असतो. तर आज रेड नोज डे आहे म्हणून नॉन युनिफॉर्म घालून जायचं आहे. तर रेड कलरचं काहीतरी घालायचं आहे आणि हे असं रेड नोज असतं, तर ते असं नाकावर लावायचं आहे. तर आदर्शचा पण नॉन युनिफॉर्म डे होता, त्याला पण रेड कलरचं टी शर्ट घालून गेला आहे तो. तर क्रिशाला मी ड्रॉप करते आणि काय असतो रेड नोज डे ते मी तुम्हाला सांगेल या व्हिडिओमध्ये. लेट्स गो. तर क्रिशाला ड्रॉप करून मी घरी गेली आणि घरचे थोडेफार कामं वगैरे केले आणि लगेच तिला पिकअप करण्याची वेळ पण झाली, कारण हाफ डे आहे तिचा आज नर्सरीमध्ये. आता वाजत आहेत 12:15. तर घरी थोडीफार कामं करून लगेच मी तिला पिकअप करायला निघाली आहे. आता तिला पिकअप करते आणि आज वेदर थंडच आहे, थोडं ऊन पडलं होतं मध्ये, तर ऊन आणि क्लाउडी असं सुरू आहे. तर क्रिशाला पिकअप करते आणि एक तिच्यासाठी ॲक्टिव्हिटी बुक केली आहे, जसं मी म्हणलं आज रेड नोज डे आहे, ॲक्टिव्हिटी बुक केली आहे. ती कोणती ते पण मी तुम्हाला. दुपारचे 3:15 आणि मी क्रिशाला घेऊन चालले लिटिल मॉपेतला. त्याआधी आम्ही आलो क्रिशाच्या फ्रेंडकडे. तर आता पुन्हा असा पाऊस सुरू झाला आहे आणि हे क्रिशाच्या फ्रेंडचं घर आहे. तर ते तिच्या फ्रेंड्स पण येत आहेत आमच्यासोबत. तर इथून मग आम्ही सगळे सोबत जाऊ. तर 3 वाजताचं मी बुक केलं होतं, पण आम्ही सोबत जायचं ठरवलं. तर कॅन यू नॉक ऑन द डोर? 3:15 जाण्याचं ठरवलं, कारण जवळच आहे घरापासून. कॉल मली क्रिशा. ह्या आहे क्रिशाचे फ्रेंड्स. तर आता आम्ही निघतो आहे इथून आणि लिटिल मॉर्पेत काय आहे तिथे पोहोचल्यावर मी दाखवते. हाऊ टू ओपन इट? क्रिशा सांगते तिला कसं ओपन करायचं. क्रिशाची अम्ब्रेला, तिला आवडली ती अम्ब्रेला क्रिशाची. वेल क्रिशा, यू वॉन्ट टू गो अंडर इट? गो. तर हे आहे लिटिल मॉर्पेत, इथे मी घेऊन आली आहे क्रिशाला. हे असं आहे लिटिल मॉर्पेत, असं छोट्या छोट्या रूम्स केलं आहेत, त्यामध्ये सुपर मार्केट केलं आहे. तर सुपर मार्केटचं सगळं सामान ठेवलं आहे, ट्रॉलीज, फ्रूट्स वगैरे, जे जे सुपर मार्केट असतं. स्कॅनिंग डेस्क आहे. त्यानंतर इकडे आहे फायर स्टेशन, इथे जे फायर वर्कर्स असतात त्यांचे युनिफॉर्म आहे आणि त्यांचे हेल्मेट्स वगैरे आहे. आणि इकडे हे वेटरनरी डॉक्टरचं बनवलं आहे, इथे सगळे ॲनिमल्स ठेवले आहेत. त्यानंतर इथे असे एक्सरेज पण लावले आहेत ॲनिमल्सचे. त्यानंतर इथे आहे पोलीस स्टेशन, यामध्ये सगळे पोलीस युनिफॉर्म आहे. एक डेस्कटॉप पण लावून ठेवला आहे, टेबल आहे, चेअर आहे. आणि इथे एक असंच हाऊस बनवलं आहे, त्याला नाव दिलं हैदीज हाऊस. तर इथे मस्त किचन वगैरे आहे, आयनिंग टेबल आहे आणि डायनिंग टेबल आहे, इथे केक वगैरे ठेवला आहे. तर याबद्दलचा एक स्पेशल व्हिडिओ इथे मी क्रिशाला जेव्हा ऑक्टोबरमध्ये आणलं होतं तेव्हा पण बनवला आहे. येस, क्रिशा इज एन्जॉयिंग. क्रिशाने ते डॉक्टरचं घातलं आहे युनिफॉर्म आणि टेटोस्कोप लावलं आहे. तर तेव्हा पण एक स्पेशल व्हिडिओ ह्याचा घेतला होता आणि तिला खूप आवडलं होतं. तर आता हे सेकंड टाईम मी तिला इकडे आणलं आहे. कॉर्नरमध्ये पण असे सॉफ्ट टॉईज ठेवले आहेत. इथे एक छोटासा कॅफे आहे, त्यामुळे टेबल्स वगैरे पण लावून ठेवले आहेत कॉफी टीसाठी आणि काही स्नॅक्स पण आहे. कॉर्नरमध्ये छान टेंट ठेवला आहे, त्यामध्ये बुक्स ठेवले आहेत, त्यामध्ये बसून बुक्स वाचण्यासाठी. तर हे मी जेव्हा लास्ट टाईम आली होती तेव्हा हे कॉर्नर नव्हतं इकडचं. आणि तिथे डायनासोर ठेवला आहे, रॉकिंग डायनासोर. त्यावर जॉर्जचं पिक्चर आहे. बुक्स ठेवलं आहे वाचण्यासाठी मुलांना. जेव्हा मी आली लिटिल मॉर्पेतला क्रिशाला घेऊन तेव्हा मला आपल्याकडची भेटली निकिता राव आहे. तर खूप छान वाटलं, ती पण मराठी बोलते. आणि तेव्हा तिने माझी बुकिंग पाहिली, सरनेम पाहिलं, तेव्हा मला वाटलं की चलो आपल्या कोणतरी भेटलं. स्टुडंट म्हणून आली आहे आता सप्टेंबरमध्ये. 4-5 महिने झाले, 4-5 महिने झाले मास्टर्स करायला आली आहे मी इथं. हां हां, तर तिला पण सांगितलं माझं चॅनल आहे, तर ती म्हटली बघेल मी. तर छान वाटलं भेटून. आणि इथे क्रिशाचं कलरिंग करणं सुरू आहे. तर आत्ताच लिटिल मॉर्पेटमधून आम्ही बाहेर निघालो आणि हे सँडबर्स आहे घराजवळ, तिथून मला घ्यायचे कांद्याची पास.
आज भरीत करायचं प्लॅन आहे डिनरला. तर इथे कांद्याची पात कशी मिळते ते दाखवते आणि कितीला मिळते ते पण दाखवते. तर हे आहे इथले स्प्रिंग ओनियन, हे आहे 60 पेन्स पर युनिट, त्यामध्ये हे एवढं मिळतं. त्यामध्ये 80 ग्राम आहे आणि हे जाड जाड आहेत पानं याचे. तर 60 पेन्सला 80 ग्राम म्हणजे 60 रुपयाला एवढं मिळते एवढी गड्डी. आणि बाकी भाज्या पण आहेत, काकडी वगैरे आहे. तर मला बस एक हेच घ्यायचं होतं आणि दूध घ्यायचं आहे. क्रिशा आणि मी घरी आले तेव्हा 5 वाजले होते आणि मग आल्यावर चहा वगैरे झाला, क्रिशाला मिल्क बनवलं आणि आदर्श आणि हे पण सोबतच आले कारण आज आदर्शचा एक्स्ट्रा क्लास होता त्यामुळे हे त्याला घेऊनच सोबत आले. आता वाजतात संध्याकाळचे 6. तर आम्ही जिथे गेलो होतो ते लिटिल मॉर्पेथ म्हणून एक आहे जागा, तर आज तिथे रेड नोज डे असल्यामुळे तिकिटावर डिस्काउंट होता. तर त्याचं तसं तिकीट जे आहे ते 6.5 पाऊंड पर चाइल्ड आहे आणि आज होतं 2 पाऊंड म्हणजे 200 रुपये, नाही तर तसं 650 रुपये असतं. तर 3-4 दिवस आधीच मला त्यांचा फेसबुकवर मॅसेज आला होता पण ते स्किप झालं होतं. आणि आज सकाळी एकदम क्रिशाला ड्रॉप केल्यावर आठवलं की तिथे आज ऑफर होती, तर मला वाटलं की कदाचित मिळणार पण नाही बुकिंग कारण आज डिस्काउंटेड प्राईसमध्ये आहे. पण भेटलं आणि त्याआधी मी क्रिशाचे जे फ्रेंड्स आहेत तर त्यांच्या मम्मीला मेसेज केला की ते पण फ्री आहेत का, कारण तिच्या वयाचे काही पोरं असले सोबत की तिला पण छान होतं खेळायला, तर ते पण फ्री होते तर ते पण आमच्यासोबत आले. तर पण असं होतं की ऑनलाईन जर बुक केलं तरच तो डिस्काउंट होता, जर तिथे जाऊन घ्यायचं तिकीट तर ते 650 रुपये म्हणजे 650 पाऊंडच होतं. आणि तिथे आपलं एक भारतीय विद्यार्थी मला भेटली आणि ती तिथे काम करते आणि तिने माझं बुकिंग पाहिलं, सरनेम पाहिलं, तर ती म्हटली की मला वाटलंच मी मराठी असाल आणि ती नेमकी पुण्याची होती, मराठी बोलणारी होती. तर छान वाटलं तिच्याशी गप्पा मारून. तर इथे रेड नोज डे काय आहे, तर रेड नोज डेला असं फनी कपडे घालायचे, काहीतरी फनी क्लोथ्स घालायचे किंवा लाल कपडे घालायचे आणि हे असे नोज असतात, असे नोज भेटतात वेगवेगळ्या फनी फेसेसचे, तर ते असे नोजवर लावून चॅरिटीसाठी मनी कलेक्ट करत असतात. तर आज क्रिशाने आदर्शच्या स्कूलमध्ये 1 पाऊंड डोनेशन मागितलं होतं पण ते कंपल्सरी नव्हतं, पण 1 पाऊंड काही खूप जास्त नाही आहे आणि तो चांगल्या कामासाठी जातो, तर मी दोघांनाही दिले होते सोबत टीचर्सला देण्यासाठी. तर असे स्कूलमध्ये हा इव्हेंट असतो तर रेड क्लॉथ घालायचे किंवा काही फनी क्लोथ्स घालायचे आणि असं नोज लावून जायचं आणि 1-1 पाऊंड चॅरिटी करायची. तर हे जे पैसे आहेत हे जातात लहान मुलांना, जे लहान मुलं होमलेस आहे, ज्यांना शिक्षणासाठी पैसे नाही आहे, त्यांच्या हेल्थसाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी या पैशाचा वापर केला जातो. तर हे पैसे फक्त UKमध्ये नाही तर ते थ्रूआउट द वर्ल्ड जातात ह्या चॅरिटीचे पैसे. आणि हाच या रेड नोज डेच्या मागचा पर्पज आहे. आणि हा रेड नोज डे जो आहे तो आधी 2 वर्ष अल्टरनेट 2 वर्षाने केला जात होता, म्हणजे 2 वर्षानंतर 2-2 वर्षाने केला जात होता. पण 2021 पासून असं झालं की आता दरवर्षी तो करतात आणि तो मार्चच्या 2nd फ्रायडेला किंवा 3rd फ्रायडेला करतात. तर आज 15 मार्च म्हणजे 2nd फ्रायडे होता मार्चचा, तर आज होता रेड नोज डे. तर अशा प्रकारे इथे UKमध्ये असे काही जे इव्हेंट होतात किंवा असे डेज होतात जे आपल्याकडे भारतात मी नाही बघितलेले, म्हणून मला वाटलं यावर आज व्हिडिओ बनवूया. म्हणून यावर व्हिडिओ बनवला आणि हे चांगल्या कामासाठी पैसे जातात, ते पण खूप छान आहे त्यामागची कन्सेप्ट, त्यामागचा हेतू. तर आज डिनरसाठी भरीत बनवायचं आहे, तर एक वांगी भाजून ठेवली आहे आणि हे जेव्हा मी घेतलं स्प्रिंग ओनियन ते पण मी दाखवले. तर आज भरताचं प्लॅन आहे, इकडे वरण भात लावलं मुलांसाठी. तर असा होता आजचा व्हिडिओ, खूप तुम्हाला व्हिडिओ आवडेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब. तर व्हिडिओचा शेवट करता करता मला आठवलं की आदर्श आणि क्रिशा दोघांना म्हणायचं असतं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, त्यामुळे मी इकडे घेऊन आली कॅमेरा. तर आमचा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत स्वतःची मस्त रहा आणि आमचे व्हिडिओ बघत रहा. थँक्यू, बाय.